सिंधुदुर्गमधून ही बातमी येते. वायरी समुद्रात 11 पर्यटक समुद्रामध्ये बुडालेत, त्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय तर तिघांना वाचवण्यात आले. दरम्यान एकाची प्रकृती गंभीर सुद्धा आहे. सगळे पर्यटक बेळगावमधले असल्याची माहिती मिळते. बेळगाववरून 40 ते 50 जणांचा संपूर्ण ग्रुप हा पर्यटनासाठी आला होता. दरम्यान त्याच वेळी ही संपूर्ण घटना घडली. बघा ताजी बातमी आताची. सिंधुदुर्गमध्ये वायरी समुद्रात 11 पर्यटक बुडाल्याची माहिती सध्या समोर येते. सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे सिंधुदुर्गचे रिपोर्टर भारत केसरकर सध्या आपल्यासोबत आहेत. भारत, कधी हा संपूर्ण प्रकार घडलाय आणि आत्ता काय अपडेट्स आहेत? वायू समुद्रामध्ये बेळगावहून 40 ते 50 जणांचा एक ग्रुप पर्यटनासाठी आलेला होता. सध्या शाळांना परीक्षेनंतर सुट्टी पडलेली आहे. या ग्रुपने सगळ्या नाश्ता वगैरे केल्यानंतर त्यातले 11 जण समुद्र सहासाठी वायरी समुद्रात उतरलेले होते. मात्र समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे 11 जण बुडालेले आहेत. पैकी 8 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे, त्यांचे मृतदेह मिळालेले आहेत. पैकी 3 जण हे त्यांना वाचवण्यात यश आले. मात्र परिस्थिती अतिशय गंभीर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किनाऱ्यावर मे महिन्यामध्ये अशा वारंवार घटना घडतात. आतापर्यंतची सगळ्यात ही मोठी घटना आहे.